हॅलो एवरीवन, महाराष्ट्र जॉब्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण डेटा एंट्री ऑपरेटरची जी जाहिरात निघाली आहे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही जी पदे आहेत ती आयुष मंत्रालयासाठी भरली जाणार आहे डेटा एंट्री ऑपरेटरची. टोटल 86 म्हणजे 86 पदे भरली जाणार आहेत. आणि त्यासाठी जी आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी चालेल. कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि दुसरं म्हटलेलं आहे त्यांनी की तुम्हाला टायपिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इंग्लिशसाठी मिनिमम 35 वर्ड पर मिनिट आणि हिंदीसाठी 30 वर्ड पर मिनिट. आणि दुसरं म्हटलेलं आहे की नॉलेज ऑफ एम एस वर्ड पॉवरपॉईंट आणि एक्सेलचं पण ज्ञान तुम्हाला असायला हवं. आणि यासाठीचा जो पगार आहे तो 21,184 इतका आहे. सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द प्रिस्क्राइब नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब. सेकंड म्हटलं आहे द कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर टायपिंग टेस्ट. टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला कॉल येईल. तिसरं म्हटलं आहे कॅन्डिडेट्स मे अल्सो बी कॉल्ड फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑर रिटन टेस्ट. ऑब्जेक्टिव अँड डिस्क्रिप्टिव्ह फॉर जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, इंग्लिश ग्रामर एक्सेट्रा इफ फेल नेसेसरी. या दोन एक्झाम होणार आहेत. एक आहे टायपिंग टेस्ट आणि दुसरी आहे कम्प्युटर बेस्ड म्हणजे रिटर्न टेस्ट होणार आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. त्यामध्ये जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, इंग्लिश ग्रामर वगैरे गोष्टी इत्यादी गोष्टी विचारल्या जातील. द डेट्स फॉर बोथ द टेस्ट मे नॉट बी सेम. म्हणजे दोन्ही टेस्टसाठीच्या ज्या डेट आहेत त्या सेम नसणार आहेत. तर वेगवेगळ्या डेटला या टेस्ट कंडक्ट केल्या जातील. प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू हॅव एक्सपिरियन्स इन सिमिलर ऑफिस ॲज. याआधी जर तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटरचं जर अनुभव असेल तर प्राधान्य त्यांना देण्यात येईल असं या 5th पॉईंटमध्ये मेन्शन केलं आहे. आणि जर ऑफलाईन जर तुम्हाला बोलवण्यात येत असेल इंटरव्ह्यूसाठी वगैरे तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन वगैरे दिलं जाणार नाही असं या 6th पॉईंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि 7th म्हटलेलं आहे की त्यांनी ऑनलाईन पद्धतीनेच या पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. सो अर्ज करण्यासाठी त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे BECIL.com यावरती जाऊन करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्मवरती अप्लाय करायचं आहे, तेही ऑनलाईन पद्धतीने. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अप्लाय करण्याच्या आधी तुम्ही केअरफुली जे काही त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत ते तुम्ही क्लिअरली एकदा वाचून घ्यावेत. हाऊ टू अप्लाय या सेक्शनमध्ये जाऊन कसं अप्लाय करायचं काय नाही, किंवा मग तुम्ही डिझायर्ड कॅन्डिडेट आहात की नाही त्यासाठी. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू व्ह्यू द BECIL वेबसाईट रेग्युलरली. आणि जे काही त्यांचे अपडेट्स येत राहतील या पोस्ट संदर्भातील इन फ्युचर ते सगळे त्यांच्या वेबसाईटवरती ते अपडेट करणार आहेत. सो वेळोवेळी तुम्हाला त्यांची वेबसाईट जी की BECIL.com ती चेक करायची आहे. नेक्स्ट म्हटलं आहे त्यांनी की कॅन्डिडेट्स मस्ट रिव्ह्यू देअर ॲप्लिकेशन फॉर्म्स केअरफुली बिफोर फायनल सबमिशन. BECIL विल नॉट ॲक्सेप्ट एनी रिक्वेस्ट फॉर चेंजेस टू बी मेड इन द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय द कॅन्डिडेट्स रॉंगफुली. ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करण्याआधी एकदा जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती व्यवस्थित आहे का नाही तुम्ही तुमच्या एंडने एकदा चेक करूनच मगच सबमिटवरती क्लिक करावं. आणि जर एखादे जर चेंजेस रॉंगली जर तुम्ही काही फिलअप केली असेल माहिती तर नंतर BECIL ते ॲक्सेप्ट केल्या जाणार नाहीत जर तुम्ही रॉंग फिलअप केला तर. सो ॲप्लिकेशन फिल करण्याच्या आधी एकदा व्यवस्थित चेक करूनच फॉर्म सबमिट करा. नेक्स्ट त्यांनी इथं म्हटलेलं आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जर टेक्निकल डाऊट्स असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यांना मेल करू शकता khushvinder.singh@BECIL.com. आणि जर टेक्निकलच्या व्यतिरिक्त जर काही क्वेरी असतील तर या खालच्या व्यक्तीला sanyogita@BECIL.com और आणि यांचा एक नंबर पण त्यांनी दिलेला आहे 01204177860. आणि शेवटची तारीख आहे हा फॉर्म भरण्याची 22/5/2022. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 22 मे आहे. आता हाऊ टू अप्लाय कसं अप्लाय करायचं हे पाहूयात आपण. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू वेबसाईट. यांच्या दोन वेबसाईट आहेत BECIL.com आणि BECIL registration.com. या दोनच वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला
रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचं आहे, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. आणि रजिस्ट्रेशन करण्याआधी तुमच्याकडे या गोष्टी ऑलरेडी असायला हव्यात, जसं की फोटो आहे, सिग्नेचर आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा टेन्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे या सगळ्यांचे स्कॅन्ड इमेजेस तुमच्याकडे असायला हवेत आणि ते पण 100 KB वरती नको आहेत असं त्यांनी मेन्शन केलं. इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट अगेन द सेम ॲडव्हर्टाइजमेंट यू नीड टू रजिस्टर वन्स ओनली. म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर एकाच वेळेस तुम्ही अप्लाय करू शकता आणि चार्जेस जे आहेत प्रत्येक पोस्टसाठी तर ते वेगळे लागणारच आहेत असं मेन्शन केलेलं आहे. आणि व्हॅलिड ईमेल ॲड्रेसही तुमच्याकडे असायला हवा आणि नसेल तर रजिस्ट्रेशनच्या आधीच तुम्ही तो क्रिएट करावा असं इथं मेन्शन केलेलं आहे. ह्या दोन्ही वेबसाईटच्या तुम्हाला करिअर सेक्शनमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे, म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याही एका वेबसाईट लिंकवरती क्लिक करून. आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेस या 7 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत, कुठे कुठे क्लिक करून तुम्हाला काय काय डिटेल्स फिलअप करायचे आहेत हे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि इथे फीस जी आहे जनरलसाठी 750 आहे आणि ॲडिशनल पोस्टसाठी जर तुम्ही ॲप्लाय करत असाल तर 500 रुपये आहे. OBC साठी 750, SC ST साठी 450 आणि एक्स्ट्रासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर हे इन ब्रॅकेट त्यांनी इथं मेन्शनही केलेलं आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 750, वुमन असाल तर 750, EWS किंवा PH असाल तर 450 इतकी फीस असणार आहे. हे रजिस्ट्रेशन सबमिट करते वेळेस जर एखादे टेक्निकल अडचणी आल्या, नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे, तर त्यासाठी ही BECIची वेबसाईट हे लोक जबाबदार राहणार नाही आहेत असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. BECIL विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी नेटवर्क प्रॉब्लम्स इन सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. सो ही जी होती डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी निघालेल्या 86 जागांसाठीच्या भरतीविषयीचा हा व्हिडिओ होता, जो की BECIL म्हणजे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड तर्फे या जागा भरल्या जाणार आहेत. आणि हे जे आहेत आयुष मंत्रालयासाठी या डेटा एंट्री ऑपरेटरचे पदं भरल्या जाणार आहेत. सो 21,184 इतकं मानधन आहे आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तरी तुम्ही चालेल. आणि 22 मे ही शेवटची तारीख आहे. भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन वॅकन्सीज. सो बाय बाय.